संदर्भातले मनोज जरांगे यांनी उपोषण सोडल्यानंतर थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी ते दाखल झालेत. गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये शंभूराज देसाई जरांगे यांच्या भेटीसाठी येण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते. जरांगे पाटील यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं आणि त्यानंतर लगेचच ते छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झालेले आहेत. संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांच्यावरती आता उपचार सुरू आहे. तर या ठिकाणी देखील शंभूराज देसाई जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली असल्याचं देखील आपण पाहू शकतो. तर या ठिकाणी आता जरांगे पाटील यांच्यावर उपचार आता सुरू करण्यात आलेले आहेत.